नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कोकणातील रमणीय ठिकाण म्हणून गणपतीपुळेला ओळखले जाते। बिफरजॉय या चक्रीवादळामुळे मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवरील वादळी वाऱ्यांसह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता। तसेच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहनही करण्यात आले होते। अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या बिफरजॉय वादळाचा प्रभाव कोकणातल्या किनारपट्टीवर नक्कीच जाणवला। कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे गणपतीपुळे या किनारपट्टीवर पर्यटकांना समुद्राच्या लाटांचा अनुभव नक्कीच आला। हा व्हिडिओ रविवार दिनांक 11 जून सायंकाळी 5:20 दरम्यानचा आहे। बिफरजॉय या वादळामुळे लाटेचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकांची तारांबळ उडाली। तसेच या किनाऱ्यावर स्थानिकांचे अनेक लहान मोठे असे व्यवसाय सुद्धा आहेत। तिथल्या काही स्टॉलमध्ये पाणी शिरून विक्रेत्यांचे नुकसानही झाले। गणपती बाप्पाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही। इकडे तुम्ही बघू शकता की भंडारपुळ्यामधील हा समुद्र किनारा आहे। एरवी इथे पाणी संत असतं, एवढ्या लाटा नसतात। बिफरजॉय या वादळामुळे या लाटांचं प्रमाण वाढलं असावं। मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा कधी तुम्ही समुद्रकिनारी पर्यटनाला याल तेव्हा वादळापुरती काळजी घेऊ नका, तर इतर वेळेला सुद्धा सतर्क राहणे आवश्यक आहे आणि तिथल्या स्थानिक मंडळींकडून समुद्राबाबत माहिती घेऊन नंतरच समुद्रामध्ये प्रवेश करा।